निर्माण गौरव पुरुष। चौदह नोव्हेंबर 2000 मुंबई महाराष्ट्र। संयुक्त राष्ट्र संघातर्फे UN मध्ये हिंदू धर्माचे जागतिक प्रतिनिधी म्हणून ज्यांनी जागतिक शांतता परिषदेत उद्बोधन केले, जगभरात हिंदू संस्कृतीची मंदिरं उभारण्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये ज्यांचे संबोधन केले गेले, अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष श्री बिल क्लिंटन यांना जे भेटले व ज्यांनी आशीर्वाद दिला, असे विश्वपूज्य संत ब्रह्मस्वरूप प्रमुख स्वामी महाराज। सन 2000 मध्ये झालेली एकमेव परदेशी यात्रा, त्यात स्वामी श्रींच्या अनेक अद्वितीय कार्यांना प्रभावित झालेल्या बृहन मुंबई गुजराती समाजाने प्रमुख स्वामी महाराजांना विशेष पुरस्काराचे आयोजन केले होते। या समारोहात महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि बृहन मुंबई गुजराती समाजाचे अग्रणी महानुभव उपस्थित होते। आज स्वामी श्रींना प्रदान करण्यात येणार होता गुजरात गौरव पुरस्कार। 355 મંદિર નું તમે નિર્માણ કર્યું એટલે ગ્રીનિચ બુક ઓફ વર્લ્ડ રેકોર્ડ માં તમારું નામ આવ્યું, પણ લાખો અને કરોડો પબ્લિક ના હૃદયમાં તમે જે મંદિર બાંધ્યું છે એ ગ્રીનિચ બુક ઓફ વર્લ્ડ રેકોર્ડ ને ખબર નથી। परंतु महानुभव स्वामी श्रींना पुरस्कार अर्पण केला गेला असता स्वामी श्रींनी तत्काळ तो भगवंतांना अर्पण केला आणि मगच स्वतः स्वीकारला। प्रतिमा घेताना सुद्धा भगवंत गौण होऊ नये अशी सूचना सेवक संतांना देण्यात आली। स्वामी श्रींच्या म्हणण्यानुसार हा पुरस्कार भगवंताला अर्पण केला जात होता आणि स्वामी श्रींची भक्ती ही त्यांच्या आशीर्वचनातून दिसून आली। म्हणजे जे काही सन्मान छे ते गौरव छे हे भगवान स्वामीनारायण छे, अमारा गुरु शास्त्री महाराज योगीजी महाराज नो छे। एकदा नव्हे तर जेव्हा जेव्हा त्यांचा गौरव करण्यात आला तेव्हा तेव्हा सदैव स्वामी श्रींनी संपूर्ण यशकलश भगवंत आणि आपल्या गुरूंच्या चरणी समर्पित केले। रहस्य अप्रतिम गुणांचे धारक दिव्य गौरव पुरुष प्रमुख स्वामी महाराजांना कोटी कोटी वंदन।